रॉयलची सुजाता या चॅनलमध्ये आपले खूप खूप स्वागत आहे. आज आपण एक खूप छान रेसिपी बघणार आहोत. जर आपल्याला रॉयल शेफ सुजाता हे चॅनल आवडले तर सबस्क्राईब करायला विसरू नका. बेल आयकॉनवर क्लिक करा, लाईक करा, शेअर करा, तसेच आमच्या व्हिडिओला कॉमेंट सेक्शनमध्ये आपले मत लिहा. वाव, हे बघा आपला हा चिकन खिमा इतका मस्त टेस्टी झालेला आहे. करून बघा, अगदी नवीन पद्धतीने बनवलेला आहे. जास्त काही झंझट पण नाही आहे बनवायला, हा झटपट होऊ शकतो अगदी. चला तर मग बघूया आपण चिकन खिमा कसा बनवायचा आहे ते. आज आपण चिकन खिमा बनवणार आहोत. खूप छान रेसिपी आहे, अगदी शेवटपर्यंत पूर्ण व्हिडिओ बघा. त्याच्यासाठी मी 400 ग्राम मी खिमा घेतलेला आहे, हे स्वच्छ धुवून घेतलेलं आहे. पॅनमध्ये मी 2 टेबलस्पून तेल गरम करायला ठेवलंय. तेल गरम झालेलं आहे, खडा मसाला घालूया. ह्याच्यामध्ये आपण 1 मोठा कांदा बारीक चिरून घेतला आहे, तो थोडा परतून घेऊया. एक मिनटं जरा झाकण ठेवूया, म्हणजे कांदा अगदी छान मऊ शिजेल. तोपर्यंत आपण मसाला वाटून घेऊया. थोडी कोथिंबीर घेतलेली आहे, 1 इंच आलं घेतलंय, 10-12 लसूण पाकळ्या घेतल्या आहेत आणि 2 हिरव्या मिरच्या घेतल्या आहेत. आता हे ब्लेंड करून घेऊया. कांदा परतून झाला आहे, त्याच्यानंतर चवीप्रमाणे मीठ घातलं आहे आणि आपण हे आलं, लसूण, हिरवी मिरची, कोथिंबीर वाटून घेतलेलं आहे, ते घातलेलं आहे. आता हे आपण मंद विस्तवावरती हा मसाला थोडा परतून घेऊया. मसाला आपण चांगला परतून घेतला आहे. आता ह्याच्यामध्ये खिमा घालूया. खिमा घातला आहे, मसाल्यामध्ये चांगला अगदी मिक्स करून घेऊया. आत्ता आपण पाणी अजिबात वापरायचं नाही आहे, खिम्याला जे पाणी सुटेल त्याच्यामध्येच आपण हा परतून घ्यायचा आहे. हे बघा, खिम्याचा आता रंग बदलत चालला आहे, बघू शकता आपण थोडा पांढरा होत चालला आहे. असंच आपण अजून 2-3 मिनटं परतून घेऊया. त्याचं पाणी पूर्ण अगदी आटलं पाहिजे. आता ह्याच्यामध्ये आपण 1 टीस्पून काश्मीरी लाल मिरची पावडर घातलेली आहे. 1 टीस्पून आपण लाल मिरची पावडर घालूया. 1 टीस्पून आपण धने जिरे मसाला पावडर आहे ती घालूया. थोडा आपण गरम मसाला घालायचा आहे. थोडा आपण चिकन तंदुरी मसाला घातलेला आहे. थोडी हळद घालूया आणि मिक्स करूया. मिक्स केलेलं आहे. आता ह्याच्यामध्ये आपण 1 मोठ्या टोमॅटोची पिवळी घालूया आणि मिक्स करूया. टोमॅटो घातल्यानंतर 2-3 मिनटं आपण हे परतून घेऊया. आता ह्याच्यामध्ये आपण थोडंसं पाणी घालूया, जास्त घालू नका, थोडंसं घाला, 2-1 टेबलस्पून. झाकण ठेवले, 2-3 मिनटं शिजवून घेऊया. झाकण काढलं आहे, अजून थोडं आपण पाणी घालूया आणि परत परतून घेऊया. आता ह्याच्यामध्ये आपण 1 कपाला थोडं कमी पाणी घालायचं आहे, मिक्स करून घेऊया. ह्यामध्ये आपण थोडं लिंबू पिळूया आणि चांगलं मिक्स करून घेऊया. मिक्स केलं आहे, झाकण ठेवूया आणि 5 ते 7 मिनटं आपण मंद विस्तवावरती खिमा शिजवून घेऊया. आपलं चिकन खिमा आता रेडी आहे आणि आता आपण हे सर्व करू शकतो. वाव, हे बघा आपला हा चिकन खिमा आता सर्व करण्यासाठी रेडी आहे. इतका मस्त टेस्टी झालेला आहे, आपण भाताबरोबर किंवा चपातीबरोबर सर्व करू शकतो.